we have already learned this formula, a plus b plus c bracket square is equal to a square plus b square plus c square plus 2ab plus 2bc and plus 2ac. First example of the left, second one. A first term I, a second term I, a third term I. Formula a square plus b square plus c square. हाँ a आए, हाँ b आए, हाँ c आए. m square plus 2n square plus 3r square plus formula क्या है? 2ab मतलब 2 या दो गुना से multiply करें. Plus 2bc या दो गुना से multiply करें. Plus 2ac मतलब याचा नहीं याचा multiply करें. A मतलब first term, B म्हणजे सेकंड टर्म, C मीन्स थर्ड टर्म. बघा एम चा स्क्वेअर 2n चा स्क्वेअर करा 4n स्क्वेअर, 3r चा स्क्वेअर करा 9r स्क्वेअर प्लस 2 2 4 mn प्लस 3 2 6 6 2 12 nr प्लस 3 2 6 mr. बघा कुठे प्रॉब्लम होऊ शकतो. फक्त मल्टीप्लाय करायचं बघा, एकदम इजी फॉर्म्युला आहे. फक्त मायनस असेल तर साइन मध्ये थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो. नेक्स्ट बघा, 3x प्लस 4y मायनस 5p ब्रॅकेट स्क्वेअर स्क्वेअर ऑफ द फर्स्ट टर्म प्लस स्क्वेअर ऑफ द सेकंड टर्म प्लस स्क्वेअर ऑफ द थर्ड टर्म. बघा इथे थर्ड टर्म मायनस मध्ये म्हणजे ब्रॅकेट मध्ये मायनस द्यावा लागला. लक्षात आलं? इथे सगळीकडे प्लस होतं, इथे मात्र मायनस आहे. ब्रॅकेटच्या बाहेर प्लस येणार, ब्रॅकेट मध्ये मायनस घ्यावं लागेल. हे मायनस साइन घ्या. इथे प्लस होतं त्यामुळे काही ब्रॅकेट मध्ये साइन घ्यायची गरज नाही. प्लस फॉर्म्युला काय? 2ab म्हणजे 2, ab म्हणजे या दोघांचा मल्टिप्लाय प्लस 2bc, bc म्हणजे या दोघांचा मल्टिप्लाय 4y. इथे कोण आहे? मायनस 5k. प्लस 2ac, a म्हणजे फर्स्ट टर्म, सी म्हणजे थर्ड टर्म. इथे 2ab प्लस 2bc प्लस 2ac, एसी म्हणजे फर्स्ट आणि थर्ड, बीसी म्हणजे सेकंड आणि थर्ड आणि एबी म्हणजे फर्स्ट आणि सेकंड. आता स्क्वेअर बघा, 3x चा स्क्वेअर 9x स्क्वेअर प्लस 4y चा स्क्वेअर 16y स्क्वेअर प्लस 5p चा स्क्वेअर 25p स्क्वेअर. जरी मायनस जरी असतं ना, तरी स्क्वेअर इज ऑलवेज पॉझिटिव्ह. स्क्वेअर कधीच निगेटिव्ह येणार नाही. 5 जरी आला तरी स्क्वेअर 25 ना, मायनस 5 चा स्क्वेअर पण 25 येणार, प्लसच येणार. इथे मायनस पॉसिबल नाही, कारण स्क्वेअर पॉझिटिव्हच येतो. आता मल्टिप्लाय, या तिघांचा मल्टिप्लाय 24x वर. इथे बघा, वन टाइम मायनस आहे बघा, आहे का, म्हणून मायनस आहे. यांचा मल्टिप्लाय बघा 40py, yp ऑर py कुठलं लेटर पुढे मागे झालं चालेल, काही प्रॉब्लेम नाही. इथे पण बघा, वन टाइम मायनस आहे का, मायनस मल्टिप्लाय 2 3 6 6 5 30 30xp और px, xp किंवा px कोणताही देऊ शकतो. इथे कळलं का मायनस का आलं? वन टाइम मायनस बघा, वन टाइम मायनस आहे, इथे पण मायनस आहे, इथे बाकीकडे प्लस आहे. फोर्थ आहे तो अजून थोडासा चेंज केलेला. फोर्थ मध्ये बघा, फर्स्ट टर्म 7m, सेकंड टर्म मायनस 3n आणि फोर्थ टर्म मायनस 4k. फॉर्म्युला प्रमाणे फर्स्ट टर्मचा स्क्वेअर प्लस सेकंड टर्म कोणता आहे? मायनस 3n त्याचा स्क्वेअर प्लस मायनस 4k स्क्वेअर. फर्स्ट टर्मचा स्क्वेअर प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर प्लस थर्ड टर्म स्क्वेअर. इथे बघा, मायनस ब्रॅकेट मध्ये घ्यावं लागतं ना, इथे मायनस होतो म्हणून ब्रॅकेट मध्ये प्लस 2ab म्हणजे या दोघांचा मल्टिप्लाय प्लस 2bc या दोघांचा मल्टिप्लाय, दोघांना साइन मायनस आहे बघा, प्लस 2ac, a म्हणजे फर्स्ट टर्म आणि c म्हणजे थर्ड टर्म बघा, मायनस 4k. याचा स्क्वेअर केला 49m स्क्वेअर, याचा स्क्वेअर केला 9m स्क्वेअर. मायनस जरी असेल स्क्वेअर प्लस येणार, मायनस आहे स्क्वेअर केला की प्लस होणार 16k स्क्वेअर. आता मल्टिप्लाय चेक करा,
सेवन टू जा फोर्टीन, फोर्टीन थ्री जा फोर्टी टू, माइनस आई है बाबा, वन टाइम माइनस है बाबा। इधे अपन मल्टीप्लाय करना, इधे जरा चेक करा, इधे पर मल्टीप्लाय कराए टू थ्री आणि फोर, पर इधे चेक करता तुम्हें टू टाइम माइनस है, टू टाइम माइनस माइनस इन टू माइनस, दोन्ही नंबर माइनस होते ना, मल्टीप्लाय केलं की काय होतं प्लस होतं, दोन्ही माइनस माइनस आहे ना म्हणून इथे प्लस आलं, फोर थ्री जा ट्वेल्व, ट्वेल्व टू जा ट्वेंटी, ट्वेंटी फोर यांनी इथे पण चेक करा, इथे बघा वन टाइम माइनस आहे, वन टाइम माइनस फॉर्म्युला प्लस इन टू माइनस इज इक्वल टू माइनस, कळतं काय, एक माइनस आणि एक प्लस असेल ना तर माइनस मध्ये येणार, इथे वन टाइम माइनस आहे म्हणून माइनस, माइनस फिफ्टी सिक्स के एम, एम के किंवा के एम काहीच प्रॉब्लेम नाही, इथे कळलं तुम्हाला प्लस का आलं, टू टाइम माइनस होतं मल्टीप्लाय केलं की प्लस होतं, इथे वन टाइम माइनस होतं म्हणून माइनस, इथे म्हणून वन टाइम होतो माइनस, बघा कुठे प्रॉब्लेम आहे का, फॉर्म्युला लर्न करावं असतं।